जे कोविडचे पेशंट आहेत, कोरोना झाल्यानंतर या पेशंट्समध्ये ब्लॅक फंगसचे इन्फेक्शन्स बघायला मिळत आहे. आणि खास करून ज्या रुग्णांना डायबिटीस आहे, त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे, या रुग्णांना हे ब्लॅक फंगसचे इन्फेक्शन जास्त बघायला मिळते. याशिवाय मित्रांनो, जे कोविड आहे याचा इलाज करण्यामध्ये स्टेरॉइडचा वापर केला. ये जे ब्लॅक फंगस आहे याचे स्पोर्स हे हवेमध्ये असतात आणि हे जे फंगसचे स्पोर्स आहे आमच्या नाकावाटे तोंडावाटे हे आतमध्ये जाऊन याची वाढ होते. ज्या नाकाच्या मागे एअर पॉकेट्स असतात, हवेच्या पोकळ्या असतात, तिथे जाऊन बसतात स्पोर्स आणि तिथे यांची फार वेगाने वाढ होते. याशिवाय हे जे जबडं आहे यामध्ये सुद्धा वाढतात, तिथून हे डोळ्यापर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि काही काही रुग्णांमध्ये हे इन्फेक्शन मेंदूपर्यंत जाऊन यामध्ये रुग्णसुद्धा दगावतात. तर हे जे इन्फेक्शनचा तुम्हाला शंका असेल, जर तुम्हाला चेहऱ्यावरती सूज आलेली असेल, डोळ्यामध्ये लालपणा असेल, डोके दुखत असेल, किंवा जर डोळ्यांनी कमी दिसत असेल, जर डोळ्यामध्ये इन्फेक्शन गेले, तर तुम्ही ताबडतोब आपली तपासणी करून घ्या.